हे एक शंकराचं मंदिर आहे. हॅलो ब्युटिफुल पीपल, वेलकम टू ब्लॉगर ताई. मागचा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच असेल, आणि जर नसेल पाहिला तर मी आय बटनमध्ये लिंक सोडते, तर तो पाहून घ्या. अक्कलकोटचं दर्शन आमचं झालेलं आहे आणि आता मी जात आहोत महाराष्ट्राची कुळस्वामिनी तुळजाभवानी म्हणजेच तुळजापूरला. हे बघा, हे एक शंकराचं मंदिर आहे, तिथे आलोय. इथून हा या मंदिराला जायचा रस्ता आहे. अक्कलकोट देवस्थानावरून निघाल्यावर तुळजापूरला जाताना वाटेतच आम्हाला हे वीर तपस्वी मंदिर दिसले. दुरूनच खूप छान दिसत होतं, खूप भव्य दिव्य आणि आकर्षक होतं. म्हणूनच आम्ही दर्शन घेण्यासाठी थोडा वेळ थांबलो. चला मी तुम्हाला हे मंदिर दाखवते. सोलापुरात 900 वर्षांपूर्वी शिवयोगी सिद्धराम यांनी 68 लिंगांची स्थापना केली होती. अक्कलकोटच्या या रस्त्यावरील वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य शिक्षण संकुलात 108 फूट उंच हे शिवलिंग आता बांधले गेले आहे. वीर तपस्वी मंदिराचं श्री गोपूर हे 108 फूट उंच आहे. तसेच मंदिराच्या तळघरात 3000 असं क्षमतेचं ध्यान मंदिर आहे आणि आजूबाजूच्या परिसरात 1008 शिवलिंग स्थापित केलेलं आहे. शिवलिंगास वेटोळे घातलेल्या सर्पाच्या शरीरात प्रवेश करून प्रदक्षिणा घालत दर्शन घेता येईल अशी येथील योजना आहे. सोमनाथ, इथे हे मल्लिकार्जुन, त्यानंतर महाकालेश्वर, हे ममलेश्वर, त्यानंतर इथे श्री वैजनाथ, भीमाशंकर, रामेश्वर, नागनाथ, विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, केदारनाथ, गुरुनेश्वर. चला तर मंडळी, आपलं वीर तपस्वी मठाचं दर्शन छानपैकी घेऊन झालेलं आहे आणि आता आपण वळूया तुळजापूरच्या दिशेने. तर आता इकडून तुळजापूर हे 40 किलोमीटर आहे. आता या रस्त्याने आपण आता तुळजापूरला जाणार. इट्स 42, बट आता इथून या ट्रेन हायवेला 40 किलोमीटर आणि नंतर मग टर्न आहे, राईट. हा एक्झिट घेतला आपण तुळजापूरला जायला. तर आता सकाळपासून आम्ही निघालो आहे अक्कलकोटवरून इकडे तुळजापूरला यायला. तर प्रचंड भूक लागली आहे, तर आधी आता इकडे खाऊन घेऊया आणि मग आपण मंदिराच्या दिशेने जाऊया, ठीक आहे. तर आता पेट पूजा करले इथे. तर आता इथे गाडी पार्क केली आहे आणि आता इथून या रस्त्याने आता आपण पुढे जाऊया. तर इथे मागे गाडी पार्क करून आता आपण या दिशेने पुढे जाऊया. पर प्रचंड ऊन आहे आता, पण ठीक आहे, काय करू नाही शकत. आणि आज गर्दी आहे इकडे जलयात्रा म्हणून. इकडच्या गावकऱ्यांचा आज एक फंक्शन आहे, तर त्यासाठी प्रचंड गर्दी आणि मंगळवार सुद्धा आहे. तर माहित नाही आता किती वेळ लागेल दर्शन घ्यायला, पण बघूया आता. चला, माहित नाही. आणि या साईडला इकडेही सगळी बाजारपेठ आहे आणि देवीच्या दर्शनाला जे काही सामान घेऊन जायचं आहे ते तुम्हाला या रस्त्याने मिळेल. मम्मी
स्टेशनरीचं दुकान आहे. इथून मी आता ऑलमोस्ट ही 10 घेतलेत, 10 जे गोष्टी हव्या होत्या, बाकीच्या नाही आहेत त्या काकीकडे, तर आपण आता अजून एक्सप्लोअर करूया. इकडे हे समोर एक ना दुकान आहे कट्टरीचं, त्याच्याकडून आता मी थोडा शिंगाचं सामान बघायला घेतलं, पण आता त्याच्याकडे सगळं काय भेटलं नाही, जे होतं अवेलेबल ते मी घेतलं. 6 अजून मागे बाकी आहे, 10 घेतले. तिकडे मस्त आता ऊसाचा ज्यूस पिऊन आता आपण पुढे जाऊया. दाखव हे पायातलं आहे, हा जोडवी बांगडे पावले डोळे. अच्छा, आणि हळदी कुंकू. ठीक आहे, हे किती? 10 रुपये. आणि काय काय तुमच्याकडे अजून? अच्छा ठीक आहे, थँक्यू. कोटी घेतली आहे का? मेहंदीचं कोण आहे का तुमच्याकडे? मेहंदीचं दुकान किराणा दुकानात. काय घेते मम्मी? लोबान. लोबान लोबान म्हणजे धूपसाठी? धूपसाठी. तुळजा भवानी हे महाराष्ट्राच्या 3.5 शक्तीपीठांपैकी एक आहे आणि भारतातील प्रमुख 50 शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. मास्क पण घ्यायला लागणार आहे, कारण आता कोरोना सुरू झाला आहे असं म्हणतात आहे. त्याच्यामुळे आधी माहिती असं होते माझ्याकडे गाडीमध्ये, पण आता आणलेच नाही आम्ही. जबरदस्ती घ्यायला लागते इथून विकत. महाराष्ट्रातील बहुतांश लोकांची आई तुळजा भवानी ही कुटुंबाची मुख्य देवता आहे आणि अशा देवतेला महाराष्ट्रात कुलदेवता म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज या राज्यातील सर्वात मोठे आणि धाडसी राजा. आई तुळजा भवानीचे ते मोठे भक्तही होते आणि ही देवी त्यांच्या भोसले घराण्याची देवता देखील होती. माता तुळजा भवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना एका अद्भुत तलवारीचा आशीर्वाद दिला होता, ज्याच्या मदतीने शिवाजी महाराजांनी युद्ध जिंकले आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केले. इथे सिद्धिविनायकाचं करून आपण आता पुढे जाऊ. देवीच्या मंदिराचे प्रवेशद्वार दक्षिण दिशेस तोंड करून दिसते आणि या दरवाजाला परमार असे म्हटलं जातं. देवीचं मंदिर आहे आणि बाहेर येऊन सगळे आरती आणि इथून आपण एंट्री केली असे आणि मग खाली जाऊन तर या इशेने इथे यायचं. आत फोटो काढायला अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे नाही काढलं. आणि इकडे तुम्ही काढू शकता. ते सगळे जे अभिषेक वगैरे होतात ते इकडेच हे लोक करतायत, कारण आतमध्ये कसं जास्त वेळ मिळत नाही करायला, तुम्ही इकडे येऊन हे सगळं करू शकता. हे देवींचं गोंधळ घालण्याचं ठिकाण आहे. तिकडून तो आत जायला मार्ग आहे. ठीक आहे, तिथे पण साड्या वगैरेंची दुकानं आहेत. तिथून वरून हे मुख्य दर्शन घेण्यासाठी लांब. इथे हे बघू शकतो, हे गोंधळ घालण्याचं ठिकाण आहे आणि हे मागे ही एंट्री आहे. इकडे सगळे असे आराम करतात, आज प्रचंड गर्दी होती आणि तरी आम्हाला ऑलमोस्ट एक तास लागला दर्शन घ्यायला. आम्ही मुखदर्शन नाही घेतलं, आम्ही जे नॉर्मल, हां आम्ही मुखदर्शन घेतलं. इकडे तर मंडळी इथे बघू शकतो प्रचंड गर्दी आहे आज, कारण आज एक जलयात्रा म्हणून इकडे एक त्याचा फेस्टिवल आहे गावकऱ्यांचा, आणि त्याच्यामुळे आज दोन्हीला मुखदर्शनला पण आणि अजून कुठले धर्मदर्शन अशा दोन रांगा, असा दोरीला आज प्रचंड गर्दी होती. तर आम्ही मुखदर्शन घेतलं कारण धर्मदर्शनला अराउंड 4 ते 5 तास लागणार होते आणि आम्हाला इथून आता पुढे पण जायचं आहे. सो आम्ही एकच दर्शन घेतलं आहे सध्या तरी. आणि तुम्ही माझ्या मागे दिसतो इथे हे गोंधळ वगैरे घालणारं हे जे आहे वरती तिकडे गोंधळ घालतात. बघा या ठिकाणी गोंधळ घातला जातो. Hey.
इथून आता आपण दर्शन झालंय तर आपण इथून हा बाहेरचा हे आहे रस्ता तर आपण इथून जायचं. तर कुठे कुठला दिवा घेतलाय? दिवा मला घ्यायचा होता. हा दिवा आणि दुसरा काय घेते? पेरू खाते पेरू खाना सुरे आणि हा इथे पेमेंट करतोय. तुळजापूरला जातानाच आधी आहे ना इथे सोन्या मारुती मंदिर आहे. काळभैरव मंदिराकडे चाललोय. दर्शन करण्यासाठी तुम्हाला हे सगळं उतरून मग जावं लागतं आणि पुन्हा मग ते चढून यायचं इथून. इथून हा रस्ता खाली तुळजाभवानी मंदिराकडे जातो आणि ते हे काळभैरवाचं मंदिर. तर आता आपलं तुळजाभवानीचं दर्शन करून झालेलं आहे, त्यानंतर आपण श्री कालभैरवाचं दर्शन सुद्धा केलेलं आहे. असं म्हणतात की तुळजाभवानीचं दर्शन केल्यानंतर कालभैरवाचं दर्शन जर नाही केलं तर ते दर्शन पूर्ण मानलं जात नाही. त्याच्यामुळे तुम्ही पण जेव्हा तुळजाभवानीला याल तेव्हा कालभैरवाचं दर्शन करूनच मग पुढे जाऊया. तर चला आपण आता पुढच्या प्रवासाला निघूया. ब्लॉगरताईंचं चॅनल खूप मस्त आहे. जर तुम्ही अजूनपर्यंत जर सबस्क्राईब नसेल केलं असेल, लाईक नसेल केलं असेल तर नक्की करा. खूप धमाल करतात. थँक्यू सो मच.